एक मिनट पर गजल 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 गणपति बप्पा ओरिया मंगल मूर्ति ओरिया तुम काय सांगाल आज 8 महिन्यानंतर सरकारनं देवाच्या दर्शनासाठी मंदिर उघड केली याबद्दल काय सांगाल आपण? सरकारला सरकार प्रचंड गोंधळलेलं आहे. सरकारला कळतच नाही आहे की लोकांची काळजी कशी घ्यावी. मंदिरं देखील गेल्या 8 महिन्यापासून बंद करून ठेवलेली होती आणि या सर्व जे जे समाजातले प्रश्न आहे त्या समाजातल्या प्रश्नांसाठी सगळी लोक कृष्णगुंजवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचं दार ठोठावतात. या ठिकाणी दुर्दैवाने मंदिरा देवाच्या मंदिरांची दारं ठोठवण्यासाठी देखील लोकांना राजसाहेबांपर्यंतच यावं लागलं. हे कारण सरकार लक्ष देत नाही आहे आणि म्हणून सगळी प्रश्न आता मंदिराचाही प्रश्न राजसाहेबांकडे आले. राजसाहेबांनी सरकार दरबारी सांगितलं आणि आजपासून मंदिरं उघडली म्हणून राजसाहेबांचे आम्ही प्रचंड आभारी आहोत. आणि या ठिकाणी देवाची आता दारं उघडलेली आहेत आणि यामुळे देवाच्या कृपेने संपूर्ण महाराष्ट्रातला नव्हे देशातला नव्हे तर जगातला कोरोना लवकर जावो हीच परमेश्वराजवळ प्रार्थना. काय सांगाल 8 महिन्यानंतर आज देवस्थान खुली झाली. आता देव देवाऱ्यातून सगळ्यांसाठी समोर आलेला आहे त्याच्यामुळे लवकरच देवाच्या कृपेने करोना कालबाह्य होईल अशी आशा वाटते. भाऊ बोलताय काही बोलताय? देवस्थान उघडी झाली त्या संदर्भात देवस्थान खुली झाली आता 8 महिन्यानंतर तर काय म्हणाल? सगळं काही देवाच्या कृपेने आणि देवरूपी माणसांच्या कृपेने चांगलं चाललेलं आहे आणि चांगलं घडत आहे. त्यासाठी आपल्याला म्हणजे शासनाने तो निर्णय घेतला आहे की 8 महिन्यानंतर देवदर्शनासाठी म्हणजे मंदिर खुले करण्यात आले त्याबद्दल काय सांगाल? तो योग्य प्रकारे घेतलेला आहे आणि सगळ्यांचा विचार करून घेतला आहे. लवकर घेतला असता तरी चाललं असतं.